ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. हिम्मत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अहमदाबादचे नामांतरण कर्णावती करून दाखवावे असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने नुकत्याच शिवसेनेच्या मालाड येथे झालेल्या शिवसेनेच्या गुजराती भाविकांच्या मेळ्यात अहमदाबादचे नामांतरण कर्णावती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे असे सांगून हेमराज शहा म्हणाले की अहमदाबादला कर्णावती हे नाव आहे, परंतु रितसर कर्णावती हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखली जाते आणि या नावाचा सुद्धा एक इतिहास आहे. मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नावे देण्यात काय हरकत आहे असा सवाल त्यांनी केलाय. महाराष्ट्र शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार म्हणजे शिवशाही सरकार 1955 साली अधिकारारूढ झाल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले, परंतु काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नावे अंमलात येऊ शकली नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहीत असूनही निव्वळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणण्यात येत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. 2014 पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतरण करू शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत अपसमय आगे आहे असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे आवर्जून सांगतात, परंतु ती वेळ अजूनही आलेली नाही. पर्यायाने ते होऊ शकले नाही. आज देशात लाखो शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देताना दिसत आहेत. त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतोय. लोकांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा आदर करा. सबका साथ सबका विकास सबका विश्वास या केवळ घोषणा न राहता अंमलात कशा येतील यासाठी प्रयत्न करा. औरंगाबाद उस्मानाबाद याबरोबरच अहमदाबादचे नामांतरण करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या ब्रिटिशांच्या खुणा आठवणीने पुसून काढाव्यात असे कळकळीचे आवाहनही हेमराज शहा यांनी शेवटी केले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर.